नमस्कार मंडळी, मी आहे कांचन। तुमचं सर्वांचं स्वागत आहे कांचन ट्रॅव्हल अँड किचनमध्ये। तर आज माझी मम्मी बनवणार आहे कांदा लसूण मसाला। तर चला पाहूया। लाल तिखटचा खूप सुंदर असा स्मेल येत आहे, खूप सुंदर मस्त। डेली आमटीला वापरण्यासाठी मी थोडी काढून ठेवत आहे चिनी मातीच्या बरणीमध्ये। तर शक्यतो चटणी चिनी मातीच्या बरणीमध्येच भरून ठेवावा, कारण जास्त दिवस टिकतो आणि व्यवस्थित राहतो। तुम्ही पाहू शकताय चटणीला पण खूप रंग लाल आलेला आहे, तर स्मेल पण खूप छान येत आहे। उन्हामध्ये मिरच्या वाळवण्यासाठी ठेवलेल्या आहेत आणि मिरच्या व्यवस्थित वाळल्यामुळे लवकर पावडर बनते मिरच्याची, त्यामुळे तिला उन्हामध्ये थोडं सुकण्यासाठी ठेवावा। घरी बनवलेलं चटणी संपलेलं आहे म्हणून आम्ही आत्ता चटणी बनवत आहे। तर 3 किलो मिरच्या आहे, त्यासाठी 1 किलो कांदा उभे कट केलेले आहेत आणि ते तेलामध्ये शिजून घेतलेले आहेत। आणि हे आहेत खोबरे बारीक कट करून, ते पण थोडंसं तेल टाकून भाजून घेतलेलं आहे। हे आहे ड्राय मसाला, सर्व मसाला इथे भाजून घेतलेला आहे। थोडंसं तेल टाकून मम्मीने चुलीवरती सर्व मसाला व्यवस्थित न करपता तिला व्यवस्थित भाजून घेतलेले आहे, कारण खूप सुंदर असं स्मेल होतो चटणीला ह्याचा आणि चटणी पण आपला खूप दिवस टिकतो। आणि थोड्या वेळानं आता मम्मी चटणी बनवायला सिटीमध्ये जाणार आहे। मसाल्याचं वजन एकसारखे नाही आहे, तर 30 ग्रॅम, 40 आणि 50 ग्रॅम असे आहेत। तर कढीपत्तासुद्धा इथे भाजून घातलेला आहे, हळकुंड, तेजपत्ता, मिरं, मोहरी, लवंग, जावित्री, दगडी फूल, आलं सुद्धा घातलेलं आहे, कोथिंबीर, हे तुम्ही जवळून पाहू शकताय। सर्व मसाला भाजल्यामुळे खूप छान असं स्मेल येत आहे। तर हे सर्व मसाला चुलीवरती मम्मीने भाजून घेतलेलं आहे, तर ह्याचा खूप सुंदर असं वास येत आहे। तर चटणी पण खूप मस्त होणार आहे आपली। माझी व्हिडिओ तुम्हाला आवडत असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। ह्या चटणीमध्ये खूप मसाले टाकलेले आहेत आणि आमटी आणि भाजी वगैरे खूप मस्त बनते, चिकन आणि मटण वगैरे। तर बाहेरून मसाला वापरण्याची गरजसुद्धा नाही आहे। तर आणखी खूप मसाल्याचे नावं सांगायचे राहून गेलेत, पुन्हा मी एक व्हिडिओ बनवणार आहे ह्याच्यावरती, तर त्यावेळेस तुम्हाला व्यवस्थित सर्व नावे आणि वजनासकट सांगेन। सर्व मसाला भाजून झालेला आहे आणि लसूणसुद्धा भैया नीट करत आहे, व्यवस्थित सोलून वगैरे देत आहे, मम्मीला मदत करत आहे। तर आता मम्मी सर्व पॅकिंग करून चटणी बनवण्यासाठी सिटीमध्ये जाणार आहे। हे पाहू शकता तुम्ही, ह्या पाटीमध्ये सर्व चटणी बनवण्यासाठी लागणारं साहित्य आहे। तर इथे आलं दिलेलं आहे एका कॅरब्यामध्ये बारीक कट करून अशा प्रकारे। हाय फ्रेंड्स, फायनली मम्मीने चटणी बनवून आणलेलं आहे। तर ते व्यवस्थित सुट्टे सुट्टे करत आहे, ते चिटकलेलं आहे एकमेकांना असं। तर ते सर्व डब्यामध्ये भरून ठेवणार आहे, तर चिनी मातीचा डबा आणि नाहीतर काचेच्या डब्यामध्ये भरून ठेवावा चटणी। तर ते डबे सध्या आत्ता अवेलेबल नाही आहेत, त्यामुळे प्लॅस्टिकच्या डब्यामध्ये मम्मी थोड्या दिवसासाठी भरून ठेवणार आहे। वेळ काढून व्हिडिओ पाहिल्याबद्दल थँक्यू। तर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा।